मागील 8 वर्षापासून शहरातील नामांकित समजल्या जाणाऱ्या अनेक शाळात परिवहन समित्या स्थापन करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे स्कूल बसद्वारे शाळेत इजा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या संदर्भात परिवहन विभागाने या शाळांना तातडीने परिवहन समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा मुख्याध्यापकांची स्कूल बस चालक मालक स्कूल बस संघटनेच्या पदाधिकारी व परिवहन समितीचे सदस्य यांची कार्यशाळा 17 जुलै रोजी सकाळी डायट प्रशिक्षण केंद्र श्रीनगर येथे घेण्यात आली. महाराष्ट्र मोटर वाहन नियम 2011 मधील नियम तरतुदी व त्यातील सूचना यांची शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाहतुकीबाबत व त्यांच्या अधिसूचन अन्वयी तयार केलेल्या समित्याचे कामे त्यांच्या जबाबदाऱ्या कर्तव्याबाबतची माहिती देण्यात आली. दरम्यान शहरातील खाजगी इंग्रजी शाळांची संख्या दरवर्षी वाढत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी बसद्वारे शाळेला ये जा करत आहेत, मात्र या विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. अनेक शाळेत परिवहन समित्या स्थापन करण्यात आल्या नाहीत. या समित्यांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. ज्या शाळांनी परिवहन समिती स्थापन केली नाही त्यांनी तातडीने या समित्या स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. या कार्यशाळेस उपपरिवहन अधिकारी अविनाश राऊत, उपपरिवहन अधिकारी भोसले, सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक लोणे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकिशोर कदम, चालक पालक बस असोसिएशनचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 18 वर्षापासून या अंतर्गत सर्व सन्मान्य शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, सन्मान्य मुख्याध्यापक, तसेच स्कूल बस चालक युनियनचे पदाधिकारी आणि स्कूल बस चालक व मालक यांची संयुक्त अशी कार्यशाळा घेतली. त्या कार्यशाळेमध्ये सदर नियमातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी विस्तृतपणे विशद करून त्यांना सांगितली. याचा मुख्य उद्देश आपल्या जिल्ह्यातील जेवढे पण विद्यार्थी आहेत ते शक्यतो कुठल्या तरी वाहनात प्रवास करतात, त्यांची सुरक्षित वाहतूक कशी होईल, त्यासाठी काय तरतुदी दिलेल्या आहेत, यामध्ये प्रत्येकाचा काय रोल आहे, शिक्षण विभाग असेल, आरटीओ विभाग असेल, पोलीस विभाग असेल किंवा स्कूल बस चालक असेल, यांची काय भूमिका आहे, हे आपण त्यांना ज्या तरतुदी आहेत त्याच्या माध्यमातून विशद केलं. याचा निश्चितच फायदा आपल्याला होणार. प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना केली जाते, त्याच्या ठराविक बैठका घेतल्या जातील असं आम्हाला अपेक्षा आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी हा सुरक्षितपणे शाळेत जाईल आणि सुरक्षितपणे परत घरी असं आम्हाला इच्छित आहे. आज ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी स्कूल बसवेन संघटनेसाठी जी बैठक होती, चालक पालक मालक आणि विद्यार्थ्यांसाठी, हे अतिशय छान. मी राऊत साहेबांचं मनसोय अभिनंदन करतो आणि शिक्षण अधिकाऱ्यांचंसुद्धा अभिनंदन करतो, पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो की यांनी जे मुलांच्याबद्दल आणि त्यांच्या सर्व संस्था चालकांना जे सांगितलं आहे की मुलांची काळजी झाली पाहिजे, गाड्यांच्याबद्दल आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे, त्याच्याबद्दल मी सर्व प्रशासनाचं, राऊत साहेबांचं विशेष, भोसले साहेब आहेत, धोनी साहेब आहेत, या सगळ्यांचं मी विशेष आभार मानतो. धन्यवाद.